हमी भावाची हमी केंद्र सरकार घेत नसल्याने शेतकऱ्यांना वाढीव हमी भावाचा फायदा होणार नाही. संजय पाटील सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व राष्ट्रीय प्रवक्ते किसान ब्रिगेड. केंद्र शासनाने हमी भावात वाढ केली असली तरी त्या वाढीव भावाची हमी केंद्र सरकार घेत नसल्याने शेतकऱ्यांना वाढीव हमी भावाचा लाभ मिळणार नाही. शांतीकुमार समितीने मागे दिलेल्या अहवालानुसार देशातल्या 6% शेतकऱ्यांनाच हमी भावाचा फायदा मिळतो. मोदी सरकारनं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार C2 वर आधारित दर दिलेले नसून ते A2+FL गृहीत धरून दिलेले असल्यानं शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. हमी भावात वाढ केली असली तरी बाजारपेठेत हमी भावाप्रमाणे खरेदी करण्याची यंत्रणा कार्यान्वित होत नाही, त्यामुळे हमी भावापेक्षा कमी दरानं शेतकऱ्याला माल विकावा लागतो. शासनाची खरेदी केंद्र आहेत पण ती सुद्धा तुटपुंजी आहेत, त्यासाठी लागणारी यंत्रणाही मर्यादित आहे. केंद्रानं ज्या धान्याचा हमी भाव जाहीर केला आहे त्यापैकी केवळ 25% धान्य खरेदीची तयारी शासन दाखवते, पण आजवरचा अनुभव पाहता प्रत्यक्षात तशी खरेदी केली जात नाही. भाव पडले तर सरकार हस्तक्षेप करून खरेदीची यंत्रणा वाढवणे गरजेचे असते, पण तसे केंद्र शासन करत नाही. तेच सरकार हमी भाव थोडे वाढले तरी बाजारात हस्तक्षेप करते, त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. हमी भाव आहे एवढे पैसे तरी पदरात पडावे असे धोरण केंद्राचे नाही, त्यामुळे वाढीव हमी भाव शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार असून शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे ढोंग केंद्र शासन करीत आहे. शासनाने खरेदी केंद्रे वाढवून हमी भाव देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा कायदा केला तरच हमी भावाचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल.